लाईट त्या ठिकाणी आहे, MIDC तुम्ही त्या ठिकाणी मान्य केली आहे, तर माझ्या मतदारसंघामध्ये MIDC मध्ये कधी त्या ठिकाणी कंपन्या येतील असा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांना मी करत आहे. अध्यक्ष महोदय, योगायोगाने आज उदय सामंत साहेबांचा वाढदिवस. एक युवा मंत्री आहेत, महाराष्ट्रातल्या सर्व युवकांच्या अपेक्षा त्यांच्या कार्याकडे त्या ठिकाणी जुडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सर्व युवकांच्या अपेक्षा रोजगाराच्या त्या ठिकाणी त्यांना जुडल्या, तसंच माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा कर्जत जामखेडचे सर्व युवक त्यांच्याकडे फार अपेक्षेने त्या ठिकाणी बघत आहेत. अध्यक्ष महोदय, जेव्हा माझं इलेक्शनचा प्रचार त्या ठिकाणी चालू होता तेव्हा कर्जत आणि जामखेडमध्ये असणाऱ्या युवकांना त्या ठिकाणी मी शब्द दिला होता, कारण का कर्जत आणि जामखेडमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, पण संधी कधी त्या ठिकाणी दिली गेली नव्हती. अनेक माझे युवा पुणे तसंच मुंबई, नवी मुंबई नगर अशा ठिकाणी जाऊन तिथं ते काम करायचे. मग त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी आमदार झालो, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं. मग तिथे असणारे मंत्री देसाई साहेब असतील, अदिती तटकरे असतील, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून माझ्या मतदारसंघामध्ये MIDC यावी आणि माझे युवक जे मतदारसंघातले बाहेरच्या तालुक्यात जाऊन काम करतात ते माझ्याच तालुक्यामध्ये काम करावे या हेतूतून त्या ठिकाणी सर्व फॉलोअप केला. आणि फॉलोअप केल्यानंतर जेव्हा मी आमदार झालो आणि अधिवेशनामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी मी आलो, पहिलं पत्र हे मी त्यावेळेसचे उद्योग मंत्री देसाई साहेबांना त्या ठिकाणी दिलं की माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी MIDC व्हावी. आणि ते पत्र दिल्यानंतर 19/1/2020 रोजी एक महत्वपूर्ण बैठक MIDC बाबतीतली झाली, ज्याच्यामध्ये कर्जत तालुका आणि जामखेड तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्याला MIDC करायचे आणि त्या पद्धतीचं सर्वेक्षण त्या ठिकाणी व्हावं अशा बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यानंतर करोना असताना सुद्धा जामखेडचे अनेक भूखंड जागा त्या ठिकाणी बघण्यात आल्या, तसंच कर्जतचं त्या ठिकाणी बघण्यात आल्या. आणि मग अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी जे सर्व अधिकारी होते त्यांचं म्हणणं आलं कर्जत आणि जामखेडला मिळून एकच मोठी मध्य एक मोठी MIDC त्या ठिकाणी व्हावी आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी 18/11/2021 रोजी स्थळ पाहणी करण्यात आली. त्याच्याच बरोबर ड्रोन सर्वे हा दिनांक 24/1/2022 ते 26/1/2022 पर्यंत ड्रोन सर्वे त्या ठिकाणी झाला. आणि सगळ्यात महत्वाची बैठक म्हणजे जी HPC बैठक असते ती 14/7/2022 रोजी त्या ठिकाणी झाली आणि मी आदरणीय उदय सामंत साहेबांचा या ठिकाणी माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्या HPCच्या बैठकीमध्ये जी सगळ्यात महत्वाची बैठक असते त्याच्यामध्ये प्रकरण 6 व खंड 2 याच्या तरतुदी लागू करण्यात याव्या, मान्यता देण्यात आली, त्यासाठी मी मनापासून त्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की त्यांचे अनेक स्टेटमेंट त्या ठिकाणी मी ऐकले की महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणार आहेत, मोठ्या कंपनी त्या ठिकाणी येणार आहेत, तर माझ्या मतदारसंघाच्या अनुषंगाने अतिशय महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी मला जो विचारायचा आहे तो म्हणजे ज्या कंपनी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत त्या कंपनींना माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे कर्जतमध्ये जी MIDC त्या ठिकाणी येणार आहे तिथं ते लोकेशन त्या कंपनीला त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे का, रेकमेंड करण्यात आलं आहे का. जसं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण म्हणतात की अनेक कंपन्या येतील, तर नगर मध्ये असणारी MIDC भूखंड MIDC संपले आहेत, सुप्यामधले संपले आहेत आणि माझी MIDC ही दोन्ही MIDC पासून त्या ठिकाणी जवळ आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, अजून एक मी गडकरी साहेबांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो की या MIDC साठी मोठे नॅशनल हायवे फार महत्वाचे होते असे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, तर मी स्वतः गडकरी साहेबांना भेटलो, चर्चा केली, आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून चर्चा त्या ठिकाणी केली आणि त्यांनी आणि आमच्या मतदारसंघामधले खासदार सुद्धा
सुजयदादा त्या ठिकाणी पाठपुरावा करत होते आणि तिथं दोन्ही नॅशनल हायवे आले. आता रोड झालेला आहे, लाईट त्या ठिकाणी आहे, MIDC तुम्ही त्या ठिकाणी मान्य केली आहे. तर माझ्या मतदारसंघामध्ये MIDC मध्ये कधी त्या ठिकाणी कंपन्या येतील असा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांना मी करत आहे.